मुंबई से नितीश भारती परमेश्वर चराचरात वसलेला आहे असं जे आपण लहानपणापासून ऐकतोय त्याचीच बहुतेक प्रचिती द्यायला ते येत आहेत. पाहूया ते काय करतायत. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत पात्र करूया. तर तुम्ही आता जे बघणार आहात त्याला मी म्हणतो अक्षर गणेश लाईव्ह शो. तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या मनातील प्रश्नचिन्हांकित अद्याक्षर या बोर्डवरती रेखाटली जातील आणि त्यानंतर त्याचं रूपांतर काही क्षणातच बाप्पामध्ये होईल. तर सुरू करताना मराठीतील सर्वात जास्त वेळा विचारलं जाणारं अक्षर म्हणजे एक क्ष, क्षत्रियातला क्ष. ऋषीतला रू हे जर बाप्पाचं रूप जर तुम्ही बघितलं तर कदाचित बाप्पा जर समजा कोल्हापुरी पोशाखात आला तर तो कसा दिसेल पहा. रू इंग्रजांनी 13 अंकाला वाईट अंक किंवा अशुभ अंक असं ठरवलं पण त्या 13 अंकांमधून सुद्धा इतकं सुंदर आणि मनमोहक बाप्पाचं रूप दिसतं पहा. तेरा एक वेगळं असं झेड या अक्षरातन बाप्पाच आरामात बसलेलं रूप. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्. त्यानंतर सर आपण एखादं अक्षर ब. मी सांगू एक मी सांगू प्लीज प्लीज. म मराठीचा म मकरंचा म मुग्धाचा म. त्यानंतर नितीन देसाई साहेब ज्यांनी इथे हा मंच मला उपलब्ध करून दिला त्यांना डेडिकेटेड असा एक गणपती त्यांच्या नावाच्या अद्याक्षरातून.
त्वं गणपत हे वर वरद सर्वजनमे वशमानय स्वाहा। आणि त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, ए टू झेड या 26 अक्षरांचा एकत्र गणपती तयार केलाय तो सर्वांसाठी, आणि बघूया आपण सुरुवात करूया त्याला। सुरुवात करतो जे आपले दोन जजेस आहेत त्यांच्या अक्षराने, एम एम जे आय ओ यू P N ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वर वर। त्यानंतर S वशमानय स्वाहा। ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये। त्यानंतर G W X L Y प्रचोदया V K L H A Om Shreem Hreem B Hreem Glow Gam Ganapataye C D R Sarva Janam Eva Shamanaya Swaha Om Shreem Hreem Hreem Glow Gam Ganapataye S T बाल भारती म्हणजे असं जर एबीसीडी शिकवलं तर बघायलाच नको बाबा, फारच अप्रतिम्य। पण बाकीचा ब म्हणजे मला वाटलं नव्हतं ब मध्ये नेमकं काय होईल, खरं ब मला तो पोट दिसलं होतं म्हणजे हा ब चा खरा गणपती नाही। मग तुम्ही ब सांगितलं तेव्हा मी ब्लँक होतो, पाहिलं ब फॉर ब्लँक, मला वाटलंच होतं काहीतरी ब च काहीतरी घोळ आहे। ब मधला बसलेला गणपती आहे हातात त्रिशूळ घेऊन, हा तर ते मला क्लिक झालं नाही, तर मला इथे धनुष्य बाण आठवला, तुम्ही इथे पुट केला आणि मग एक स्ट्रोक मारायचा म्हणून खालती एक स्ट्रोक मारला आणि मग तो उभा गणपती झाला। म्हणजे खरं बघायला गेलं तर हा खरा त्याचा गणपती आहे जेव्हा तू ब्लँक होतास। हो सर, गणपतीने तुला वाचवलं बरं। मला तर खूपच आवडली तुमची कला ऍक्च्युली। मी असं तुम्हाला एक अवघड हे देणार होते, अक्षर देणार होते, पण मी ठरवलं देईन, पण मी म्हटलं तुम्ही त्यांची मांडी कराल आणि मग गॉगल आहे गॉगल। अरे वा वा, आता किती पदक द्याल तुम्ही? मी तुला 8.5 पदक देणार आहे। 8.5 पदक मकरंद सरांकडून मिळालेले आहेत। मुग्धा, मी तुम्हाला 9 मेडल्स देणार आहे। 9 मेडल म्हणजे मित्रा 17.5